नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामानाची परिस्थिती बघितली तर सध्या महाराष्ट्रामध्ये केवळ ढगाळ परिस्थिती आहे मेघगर्जेनेसह पावसाचं वातावरण कुठे नाही म्हणजे जे बंगालच्या उपसागरातून पावसाचं क्षेत्र एकापाठी कमी दाबाचं निर्माण होऊन विदर्भात जो पाऊस तयार जास्त पडला त्याचं प्रमाण आता कमी होईल आणि हळूहळू पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचं प्रमाण हळूहळू वाढण्याची प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होईल एक्स्टेंडेड फॉरकास्ट या मॉडेलनुसार बावीस जुलैपासून अठ्ठावीस जुलैपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलेलं आहे तर विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे साधारणपणे आपण आज चोवीस तारीख आहे पुढील चार दिवस विदर्भात पावसाचं वातावरण राहील अशी शक्यता आहे मात्र आपण याच्या उलट एकोणतीस जुलै ते चार ऑगस्टच्या दरम्यान आता अरबी समुद्रातून पावसाचं प्रमाण वाढत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्यानंतर पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या दरम्यान पावसाचं प्रमाण थोडं कमी अधिक राहील पुन्हा एकदा बारा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान अरबी समुद्राकडून पावसाचं प्रमाण वाढणार आहे म्हणजे आपण हवामानातला एक महत्त्वाचा बदल बघतो आहोत की जे आता बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पावसाचं प्रमाण होतं ते कमी होऊन अरबी समुद्रातून पावसाचं प्रमाण वाढणार असल्यामुळे कोकणामध्ये आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता राहील त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक राहील ज्या विभागात पाऊस कमी झाला आहे त्याही विभागात आता पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे आज चोवीस तारखेला जी एफ एस मॉडेलनुसार कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण थोडं वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये खास करून नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर गडचिरोली आणि चंद्रपूरमध्येही पावसाचं प्रमाण आज अधिक राहील त्याचबरोबर अकोला अमरावतीमध्ये उत्तरेकडील तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहील पंचवीस तारखेला बघितलं तर विदर्भात पुन्हा पावसाचा प्रभाव पंचवीस तारखेलाही राहणार आहे मराठवाड्यातही राहणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पाऊस राहणार आहे कोकण किनारपट्टीला मध्यम स्वरूपाच्या सरी या अधूनमधून येत राहतील सव्वीस तारखेला मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा अतिशय जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणजे सव्वीस तारखेलासुद्धा मोठ्या पावसाचं वातावरण तयार होताना दिसतं आहे म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये जोरदार पावसाचं वातावरण सत्तावीस तारखेला राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला विदर्भातील पावसाचं प्रमाण कमी होईल उत्तर महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु जसं आपण सांगितलं होतं की अरबी समुद्राकडून पावसाचं प्रमाण वाढेल त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिणी भाग की म्हणजेच धाराशिव लातूर नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण अठ्ठावीस तारखेपासून वाढणार आहे त्याप्रमाणे आपण एकोणतीस तारखेला बघू शकता की उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल कोकणात द उत्तर कोकणातील पाऊस कमी होईल मात्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाच्या दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला उत्तर महाराष्ट्रात आणि उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण कमी होईल मात्र विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कायम राहणार रह। आहे आज चोवीस तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उत्तरेकडील तालुक्यांमध्ये अधिक पाऊस राहील कोकण किनारपट्टीला एक जोरदार सरी आज राहणार आहेत पंचवीस तारखेला पावसाचं प्रमाण थोडं या मॉडेलनुसार कमी होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे विदर्भात थोडं पावसाचं तर सव्वीसला राहणार आहे सत्तावीसला पावसाचं प्रमाण कमी राहील अठ्ठावीसला दक्षिण भारताकडून म्हणजेच अरबी समुद्राकडून पावसाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होणार आहे एकोणतीस तारखेला आपण बघू शकता की केरळ कर्नाटक या दिशेने पावसाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होते आहे अरबी समुद्राच्या आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला भारताच्या पावसाचं मोठं प्रमाण तयार होणार आहे आणि हळूहळू याचा प्रभाव आता महाराष्ट्रावर पडण्यास सुरुवात होईल आपण अतिशय धावता अंदाज वाऱ्यांच्या स्थितीसंदर्भात घेणार आहोत कमी दाबांचं जे वातावरण बंगालच्या उपसागरात सारखं तयार होत होतं तेही आता कमी होणार आहे आज सकाळीच नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यांमध्ये थोडं पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे यामध्ये अमरावतीचाही बऱ्याच भागात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे म्हणजे वर्धा यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज सकाळीच पावसाचं वातावरण असणार आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला देखील नाशिक पश्चिम पालघर ठाणे रायगड या ठिकाणीसुद्धा सकाळीच जोरदार सरी राहू शकतात जळगाव अकोला जिल्ह्याच्या आणि खास करून नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री पावसाचं प्रमाण वाढेल उद्या देखील विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण असेल म्हणजे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये आता सव्वीस तारखेपासून पावसाचं वातावरणात बदल होईल आणि या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील पाऊस आता हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल विदर्भातील अतिवृष्टीची परिस्थिती ही सव्वीस तारखेपासूनच कमी होण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाब यांची शृंखला ही सव्वीस तारखेपासून कमी होईल यात काही बदल झाला तर आपण पुढील अंदाजात सांगणारच आहोत हा दीर्घकालीन थोडक्यात साप्ताहिक हवामान अंदाज होता धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा